15-20 वर्ष सोबत राहिल्यानंतर आमिर खान आणि किरण राव यांनी तलाक घेतला. सगळीकडे चर्चा झाली, प्रचंड ही गोष्ट व्हायरल झाली. गेली 25-30 वर्ष झाले आमचा शेतकरी बाप आणि माई एकत्र राहत आहेत. फाटक्याच अवस्थेत दोघंही एकमेकाला ॲडजस्ट करून घेत आले. त्यांनी एकमेकाविषयी कधी तक्रार केली नाही. हे अखंड प्रेम आजपर्यंत चालत राहिलं, पण याची चर्चा मात्र कुठं झाली नाही. सकाळ सकाळी आमचा बाप आऊत घेऊन वावरात जातो, त्यावेळेस बापाच्या निहिरीची वेळ झाली म्हणून पटापटा भाकरी उरकून माई शेताच्या दिशेने निघायला लागते. सूर्याकडे पाहून तिला कळतं की आपल्या नवऱ्याची जेवणाची वेळ झाली, निहारीची वेळ झाली, आणि म्हणून झपझप पावलं टाकत ती शेताच्या दिशेने निघते. खरं तर ज्यावेळेस भाकरी बनवते त्यावेळेसच तिला भूक लागलेली असते, पण नवरा अगोदर जेवायचा राहिलाय आणि ते जेवल्याशिवाय मी कसा जेव हा विचार करून ती भाकरी फडक्यात बांधते आणि वावरात घेऊन जाते. पोटात कावळे ओरडत असतात, पोटात प्रचंड भूक लागलेली असते, पण आपल्या जोडीदारासाठी, संसाराच्या साथीसाठी खरं तर हे सगळं काही करते. सांगा ना, या प्रेमाला नेमकं काय म्हणायचं? ज्यावेळेस आमचा बाप एखाद्या वेळेस अडचणीत असतो ना, त्यावेळेस प्रत्येकदा आमची माय त्याच्या पाठीशी उभं राहते. कशाला टेन्शन घेताय, कशाला काय करताय, लोड घेताय, मी आहे ना, आपण आहे ना, कष्ट करू, काबाड कष्ट करू, सगळं नीट होऊन जाईल. आणि असं म्हणून बापाला कायम धीर देण्याचं काम आमची माय करत असते. जर मोठ्या अडचण आलीच ना, काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाच ना, त्यावेळेस फक्त आश्वासनं देत नाही माय, तर अंगावरचं सोनं काढते, हातात घेते आणि बापाच्या समोर धरते, हे सगळं मोडून टाका, करू आपण पुन्हा नव्याने. ही सगळी अडचण आहे ती दूर होऊन जाईल. सोनं मौल्यवानच आहे, पण त्या सोन्यापेक्षा ही जोडीदार महत्त्वाचा आणि मौल्यवान असतो, हे माय आमची तिथंच सिद्ध करून टाकते. सांगा ना, या प्रेमाला नेमकं काय म्हणायचं? रोज नवऱ्याला सकाळी संध्याकाळी जेवण वाढते, नवऱ्याच्या अगोदर कधी जेवत नाही, त्याला जेवण वाढायचं, ताट धुवायचं, ह्या सगळ्या गोष्टी रोजच आल्या. एक दिवस असतं तर ठीक आहे, पण रोज रोज आई हे सगळं करते. तिला कधी कंटाळा येत नाही, कधी थकवा येत नाही, कधी तिची तक्रार नाही की मला हेच घडतं आहे, मी हे का करायचं रोज, कधीच नाही, अजिबात नाही. प्रत्येकदा फाटक्या अवस्थेत ती स्वतःला नवऱ्यासोबत ॲडजस्ट करून घेते. भलेही अडचण येतच असेल, दोघांचं जमतही नसेल, कधी भांडणं झालं तर तितक्यापुरती तितके असतात. संध्याकाळी पोराला म्हणते, पप्या तुला बापाला सांग जेवायला बसायला. म्हणजे सगळं झालं तरी फिरून फिरून आई पुन्हा प्रेमाचा धागा जोडत राहते, पुन्हा ते प्रेम तितक्याच तीव्रतेनं जोडत राहते. आणि म्हणून आमची आई ग्रेट आहे. आजपर्यंत अनेकदा तिलाही वाटलं असेल या फाटक्या अवस्थेत किती दिवस जगायचं, पण तरीसुद्धा आपला जोडीदार एकदा फिक्स झाला, आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायचं, जीवनसाथी म्हणून त्याला निवडलं, तर एकदा जीव टाकला तर मरेपर्यंत त्या माणसाला सोडायचं नसतं. मग अवस्था कशीही असो, काहीही असो, प्रत्येक गोष्टीत ॲडजस्ट करत राहायचं हे आमच्या माईनं सिद्ध करून दाखवलंय. सांगा ना, या प्रेमाला नेमकं काय म्हणायचं? कळसन कोसोनियाचा पायरी मिळावी हो, सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो.